मॉर्निंग स्टूडेंट्स, आपल्याला इथे मला सांगायचं आहे कॅपॅसिटर व पॅरल ब्रेक कंडेन्सर. कॅपॅसिटर व पॅरल ब्रेक कंडेन्सर हाय डायग्राम मध्ये कन्सिडर पॅरल ब्रेक कंडेन्सर. पॅरल ब्रेक कंडेन्सर साठी साठी मला दोन ब्रेक आहेत. फर्स्ट ब्रेक इज गिव्हन टू चार्ज आणि सेकंड ब्रेक इज फॉर अर्थिंग. मग इथे आपण बघितले पॅरल ब्रेक कंडेन्सर. मग पॅरल ब्रेक कंडेन्सर तयार कंडेन्सर इज आहे अरेंजमेंट ऑफ कंडक्टर सेपरेटेड बाय अ पर्टिक्युलर डिस्टन्स. मग सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल डी. मग स्मॉल डी म्हणजे स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ब्रेक. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ब्रेक. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ब्रेक ही जे ब्रेक हॅव्हिंग क्रॉस सेक्शन एरिया कॅपिटल ए घेऊन राहिलो आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ही जे ब्रेक एरिया ऑफ ही ब्रेक. म्हणजे पहा की या डायग्राम मध्ये आपण म्हणतोय की पॅरलल ब्रेक कंडेन्सर सेपरेटेड बाय डिस्टन्स डी. नंतर एरिया ऑफ ईच ब्रेक किती येथे डायलेक्ट्रिक मटेरियल एरिया. मग तिथे डायलेक्ट्रिक मटेरियल एरिया म्हणजे डायलेक्ट्रिक मटेरियल एरिया मध्ये आपण हे घेऊन राहतो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंवा डायलेक्ट्रिक मटेरियल मिडियम डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मग आता इथे तुम्हाला फर्स्ट वेटेज रिवर्स टू चार्ज. म्हणजे आपण आधी म्हणताय की कंडेन्सर काय आहे. कंडेन्सर इज अन इलेक्ट्रिकल डिवाइस विच इज यूज्ड टू स्टोर लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी एट एनी लो पोटेन्शियल. फर्स्ट प्लेट इज गिवन टू चार्ज एंड सेकंड प्लेट इज फॉर अर्थिंग. एक्स्ट्रा पोटेन्शियल डिक्रीजिंग झाला आणि कंडेन्सरची कॅपॅसिटी ही इनक्रीजिंग झाली. मग आता कॅपॅसिटीचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. क्यू चार्ज दिला आपण आणि ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन झालं चार्जचा इन साइड दी प्लेट वर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसऱ्या प्लेटवर इन साइड वर निगेटिव्ह चार्ज आहे आणि पॉझिटिव्ह चार्जला अर्थ झाल्यामुळे या कंडेन्सरची कॅपॅसिटी काय होऊन राहिली इनक्रीजिंग झाली. मग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी पाहिजे जे डिस्टन्स एरिया एरिया ऑफ विच प्लेट इज ग्रेटर ऍज कम्पेअर टू डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट अँड देअरफोर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक रिसिव्हिंग कंडेन्सर इज युनिफॉर्म. इंटेन्सिटी युनिफॉर्म आहे अँड देअरफोर आता इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला इंटेन्सिटी इक्वल टू सिग्मा आपण घेऊन आलो आपण ए इक्वल झिरो. मग आता तिथे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट मग डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पैकी आहे हा फॉर्म्युला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन झिरो. मग इप्सिलॉन आणि इप्सिलॉन झिरो काय आहे ते इप्सिलॉन झिरो इज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. म्हणजे या दोन कंडेन्सरच्या दोन प्लेट मध्ये ते डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे डायलेक्ट्रिक मटेरियल आहे त्या डायलेक्ट्रिक मटेरियलची काय झाली परमिटिव्हिटी फ्री स्पेस असेल तर म्हणजे इप्सिलॉन झिरो इज परमिटिव्हिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल मिडियम फॉर फ्री स्पेस आणि ते इप्सिलॉन परमिटिव्हिटी ऑफ डायलेक्ट्रिक मटेरियल मिडियम. म्हणजे आता त्या एअर एअर समजून ते दुसरं मटेरियल असेल तर ते झाले म्हणून हा जो फॉर्म्युला आहे डायरेक्ट्रिक कॉन्स्टंट इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन झिरो अँड देअरफोर इप्सिलॉन इक्वल टू के इप्सिलॉन झिरो. हा फॉर्म्युला आपण आधी पाहिलेला आहे इप्सिलॉन इक्वल टू के इप्सिलॉन झिरो अँड देअरफोर इंटेन्सिटी इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड दी कंडेन्सर ई इक्वल टू सिग्मा अपॉन के इप्सिलॉन झिरो के इक्वेशन. आता इथे सिग्मा काय आहे सिग्मा हा सरफेस सरफेस चार्ज डेन्सिटी सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज सरफेस चार्ज डेन्सिटी अँड सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इक्वल टू चार्ज अपॉन एरिया इक्वेशन सेकंड. आता इथे पहा इक्वेशन सेकंड मध्ये सरफेस चार्ज डेन्सिटीची वगैरे चार्ज अपॉन एरिया ऑफ इच प्लेट ऑफ कंडेन्सर इक्वेशन सेकंड अँड त्यानंतर इक्वेशन फर्स्ट बिकम्स. आता इक्वेशन फर्स्ट चेंज होऊन झाल्यामुळे इक्वेशन फर्स्ट बिकम्स इंटेन्सिटी इक्वल टू सिग्मा सिग्माचे व्हॅल्यू ठेवू आपण चार्ज इंटेन्सिटी इक्वल टू क्यू अपॉन ए के इप्सिलॉन झिरो. पाहिजे आपण सिग्मा अपॉन के इप्सिलॉन झिरो आहे आणि म्हणजे सगळे चार्ज डेन्सिटीची व्हॅल्यू सपोर्ट केली आपण चार्ज अपॉन एरिया इक्वेशन आता इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड क्यू सेम चार्ज अप्लाय करू म्हणजे दोन्ही कंडेन्सर सेम चार्ज आहे क्यू आणि ते पोटेन्शियल तयार होणार तर ते पोटेन्शियल आहे म्हणजे व्ही क्यू राहिला आपण पोटेन्शियल आणि मग ते पोटेन्शियल आणखी एक फॉर्म्युला घेऊ आपण की इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आहे हा परत मॅथमॅटिकल फॉर्म्युला घेऊ आपण इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स
equation 4. Now equation 3 and 4 first. Equation 3 equal to q upon 8 epsilon 0. Equation 3 and intensity equal to the potential difference of condenser, potential difference divided by distance between two parallel plates. Equation 4. But from equation 3 and 4, equation 3 and 4 equal to the potential confusion in the line. Intensity value 2 upon E equal to V upon D. When from equation 3 and 4, from equation 3 and 4, equation 3 and 4, intensity value 2 upon the potential difference upon the distance between two parallel plates equal to Q upon proportional to distance between two parallel plates. तो कहाँ तक ये आपको कैसा समझ सकते हैं?
इसी तरह पैरल प्लेट का कंडेंसर है, पैरल प्लेट कंडेंसर है, मैं पैरल प्लेट कंडेंसर है कि जो इलेक्ट्रिकल डिवाइस है जिस रूप से स्टोर लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी है लो पोटेंशियल। ये अरेंजमेंट है कंडेंसर कंसिस्ट ऑफ टू कंडक्टर सेपरेटेड बाय डिस्टेंस स्मॉल डी सी विद डाइलेक्ट्रिक मटेरियल मीडियम हैविंग डाइलेक्ट्रिक कांस्टेंट। दोन प्लेट घेतला आपण त्याला दोन कंडक्टर म्हणून रिएक्शन आहे। फर्स्ट प्लेट इज गिवन टू चार्ज एंड सेकंड प्लेट इज अर्थिंग। स्मॉल डी इज डिस्टेंस बिटवीन टू पैरेलल प्लेट एक एरिया ऑफ ईच प्लेट के डाइलेक्ट्रिक कांस्टेंट एंड अपर फॉर्मूला आपण आधीच पाहिला आहे। डाइलेक्ट्रिक कांस्टेंट इज रेशो परमिटिविटी ऑफ एनी डाइलेक्ट्रिक मटेरियल मीडियम टू दी परमिटिविटी ऑफ दिस स्पेस एंड देयर रेशियो इज इक्वल टू ए इक्वल टू मतलब इंटेंसिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू इनसाइड द कंडेंसर इक्वल टू सिग्मा अपॉन के इक्वल टू इक्वेशन फर्स्ट। बट सिग्मा वेयर सिग्मा इज सरफेस चार्ज डेंसिटी एंड सरफेस चार्ज डेंसिटी इक्वल टू चार्ज अपॉन एरिया इक्वेशन सेकंड। मग ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये सबस्टिट्यूट केली इक्वेशन फर्स्ट चेंज झालं इंटेन्सिटी इक्वल टू चार्ज अपॉन ए के इक्वल टू इक्वेशन थर्ड। मग आता आपण काही फॉर्म्युला मिळते की इंटेन्सिटी डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट आणि पोटेन्शियल म्हणजे काय इंग्लिशमध्ये इंटेन्सिटी इज द रेशियो ऑफ पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट इक्वेशन फोर। मग आपण इक्वेशन थर्ड अँड फोर इक्वेशन थ्री मध्ये इंटेन्सिटीची व्हॅल्यू सबमिट केली आपण बी अपॉन बी पण मध्ये काय केलं आपण बी अपॉन बी इक्वल टू क्यू अपॉन ए के एप्सिलॉन झिरो बी अपॉन बी जेव्हा ए के एप्सिलॉन झिरो ए के एप्सिलॉन झिरो अपॉन स्मॉल बी इक्वल टू इथं आपण क्यू अपॉन बी इक्वेशन फाईव्ह। बट चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल क्यू इक्वल टू सी बी सी इक्वल टू क्यू बाय बी अँड देअरफोर सी इक्वल टू म्हणजे क्यू बाय इनहेरिशन कॅपॅसिटीचा झाला अँड देअरफोर कॅपॅसिटी सी इक्वल टू ए के एप्सिलॉन झिरो अपॉन स्मॉल बी मग के एप्सिलॉन झिरो म्हणजे एप्सिलॉन अँड देअरफोर मीडियम सेक्टर घेतलं आपण कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर फील्ड एव्ही डायलेक्ट्रिक म्हणजे मीडियम इक्वल टू ए एप्सिलॉन अपॉन स्मॉल बी म्हणजे मीडियम सेक्टर फॉर्म्युला घेऊन आलो आपण पण हा फॉर्म्युला सी इक्वल टू ए के एप्सिलॉन झिरो अपॉन स्मॉल बी म्हणजे हा फॉर्म्युला एअर साठी घेतला आपण आणि एअर साठी घेतला असेल तर इथे के जी व्हॅल्यू आपण वन घेतली। आता इथे आपण जर रेशो घेतला सी कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर फॉर मटेरियल मीडियम मग तिथे कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर डिपेंड्स ऑन एरिया परमिटिविटी ऑफ एनी डायरेक्ट मटेरियल मीडियम डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट मग इथे आपल्याला कन्क्लुजन मिळालं की कॅपॅसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया डायरेक्टली प्रपोर्शनल टू परमिटिविटी ऑफ एनी डायरेक्ट मटेरियल मीडियम बट इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट। मग इथे पास लिहा म्हणजे कॅपॅसिटी फॉर मीडियम इक्वल टू डिवाइडेड बाय कॉमन कॅपॅसिटी फॉर एअर म्हणजे मटेरियल मीडियम हे एअर असेल तर फॉर्म्युला पाहत आहे ए इप्सिलॉन अपॉन डी आणि एअर साठी फॉर्म्युला घेऊन आलो आपण मल्टिप्लिकेशन इक्वल स्मॉल डी अपॉन ए इप्सिलॉन झिरो हा एक आहे त्यासाठी सुद्धा कॅन्सल झाला अँड आपल्याला फॉर्म्युला मिळाला कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर विथ एनी डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम टू कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर विथ एअर दिस इज इक्वल टू हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन झिरो आणि इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन झिरो ला आपण काय म्हणालो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन झिरो तर आपल्याला परत आणखी कन्क्लुजन मिळालं फक्त डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इक्वल टू कॅपॅसिटी ऑफ पॅरलल प्लेट कंडेन्सर विथ एनी डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम टू दी कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर विथ फ्री स्पेस म्हणजे आपण ते इक्वल टू वन घेतलं बाबा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे कॉन्क्लुजन मिळाले आहे म्हणजे सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युले तयार झाले की कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर डेरिवेशन तयार झालं आहे हा फॉर्म्युला महत्वाचा कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर इक्वल टू ए के एप्सिलॉन झिरो अपॉन स्मॉल डी म्हणजे कॅपॅसिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑब्व्हियसली डायरेक्टली प्रपोर्शनल टू परमिटिविटी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट आणि यासाठी आपण के इक्वल टू वन घेतला परत इथे आपण कॅल्क्युलेशन करून पाहिलं आणि हा फॉर्म्युला तयार झाला सीएम कॅपॅसिटी ऑफ डायरेक्टिव्हिटी म्हणजे मटेरियल मीडियम कॅपॅसिटी एअर इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन झिरो इक्वल टू एअर के इक्वल टू अगेन रेशो आर कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर फिल विथ एनी डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम
with the capacity of condensed work, which is the power radiation and